अमरावती इथे नांदगाव खंडेश्वर येथे आमचे मित्र आमदार प्रतापरावांच्या कार्यक्रमासाठी मी आलो होतो. तहसील कार्यालयाचं लोकार्पण सोहळा होता आणि त्यानिमित्तानं आज अमरावती जिल्ह्याची आढावा बैठक मी बोलावली होती. प्रामुख्यानं जे नवीन गौण खनिज धोरण आपण राज्यामध्ये आता उघडलेलं आहे त्याचा एक आढावा बैठक त्याचा आढावा घ्यायचा होता. त्याचबरोबर गायरान जमिनी संदर्भात जे सध्या मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा होते त्याची सद्यस्थिती काय त्याचा एक आढावा आम्ही घेतला. आज मला वाटतं आणखी कोणते मुद्दे होते मुद्दे पाच मुद्दे आपले पशुसंवर्धन विभागाचा काही त्यामध्ये काही आढावा आपण त्याच्यामध्ये समावेश होता. असे काही सर्वसाधारण विशेष करून महाराजस्व अभियान अंतर्गत जे आपण आता मिशन मोडमध्ये गेलेलो आहोत की शेतरस्ते पांदन रस्ते शेतरस्ते ताबडतोबीनं खुले करावेत त्याचा एक आढावा आम्ही घेतला. नंतर प्रलंबित जमिनीच्या मोजणीचे प्रकरणं जे आहेत त्याला कसं आपल्याला वेग देता येईल आणि ते लवकर पूर्ण काम कसं होईल या दृष्टीने तो एक आढावा मी घेतला. आणि नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे किती झालेत पंचनामे झाल्याच्यानंतर मग त्याची सद्यस्थिती काय त्याचा एक आढावा मी घेतला. खरं तर गौण खनिजाच्या बाबतीमध्ये तर विधानसभेच्या अधिवेशनात मी जाहीर केलं होतं की आता या पुढच्या काळामध्ये वाळूचे लिलाव आता बंद करण्यात आलेले आहे. आता सरकारी यंत्रणेकडून ती आता वाळूचे डेपो आपण तयार करणार आहोत आणि मिनिमम बेस प्राईस 600 रुपये आपण राशी ठेवलेली आहे. आणि जो काही उत्खनन खर्च थोडा येईल आणि थेट नागरिकाला वाळू पोच करण्याचं काम शासनाच्या वतीने आपण करतोय. आज जे काळ्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मला लोक सांगत होते 10,000-12,000 रुपये प्रमाणे ती वाळू जाते. सरकारची माध्यमातून हा एक मोठा 1,000-1,200 रुपयापर्यंत थेट नागरिकाच्या घरापर्यंत वाळू जाईल असा आमचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने कुठे कुठे आपण ते डेपो लावणार आहोत कसे लावणार आहोत त्याची चर्चा झाली. मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर त्याचं बऱ्यापैकी काम चांगलं झालेलं आहे. दुसरं जमीन मोजणीचे प्रलंबित बरेच प्रकरणं होते ते आता आम्ही ह्या वर्षी आपण रोवर दिलेत काही DPDCतून दिलेत काही स्टेट बजेटमधून रोवर दिलेत आणि त्या रोवरमुळे सप्टेंबरपर्यंतचे जेवढे प्रकरणं आहेत आता ते सगळे आता आम्ही निकाली काढतोय मार्च अखेरपर्यंत. आणि ऑक्टोबर टू मार्च अखेरपर्यंतचे जे प्रकरणं आहेत मोजणीचे ते सगळे आम्ही जुलै एंडपर्यंत निकाली काढतोय. आणि यापुढे मग जुलैनंतर एकदा अर्ज केल्यानंतर किमान तो एक महिन्यात अर्ज निकाली निघाला पाहिजे किमान 2 महिन्यात तरी निकाली निघाला पाहिजे की ज्याला आज 10-10 महिने लागतात. आणि मग हे फास्ट मोजणी ज्या वेगळ्या मोजणीचे प्रकार होते ते सुद्धा आम्ही आता रद्द करण्याचा निर्णय केलेला आहे. आता अर्ज आल्यापासून त्याच्या त्या मर्यादित कालावधीमध्ये ती मोजणी पूर्ण करता आली पाहिजे अशा आता सूचना आम्ही नवीन धोरणामध्ये दिलेल्या आहेत. गौण खनिजाच्या बाबतीमध्ये विशेष करून क्रशर आणि या बाबतीतसुद्धा काही नवीन मार्गदर्शक आपण तत्व आपण निश्चित करतोय त्याबाबतीतही सुधारित आदेश या क्रशरच्या बाबतीमध्ये आम्ही आता देतोय. एकूणच ह्या पर्यावरणाची राज ज्या ज्या ठिकाणी होते किंवा अशा प्रकारच्या अवैध उत्खननामुळं त्या भागाचा डॅमेज होतो नागरीकरणामध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण असतं प्रदूषणामुळं लोकांचे जीवन असह्य होतं या सगळ्या शेवटी आपलं दायित्व आहे सरकारचं या प्रति पाहण्याचं. तर त्या दृष्टीने आम्ही काही पावलं उचलतो आहे. मला वाटतं महाराज स्वाभियानातून तर जेवढे रस्ते आहेत माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं इथे आता उर्वरित सर्व रस्ते पुढच्या 3 महिन्यामध्ये ह्या मिशन मोडमध्ये जाऊन पांदन रस्ते शिवरस्ते जे काही शेतरस्ते आहेत हे सगळे आता मला वाटतं अतिक्रमणमुक्त करण्याबाबतीमध्ये आणि ते पुन्हा वाहतुकीसाठी खुले करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत राज्यभर दिल्या आपण पण अमरावतीचा त्यामध्ये कामकाज बऱ्यापैकी दिसतंय आणि आता पुढच्या 3 महिन्यात उर्वरित रस्तेसुद्धा आता
आपण मोकळे करतोय तो सुद्धा सामान्य नागरिकाला त्याचा फार मोठा फायदा होईल असा तो आमच्या पाठी आमचा तो सरकारचा प्रयत्न आहे. नाही काय 3-4 महिने साधारण आमच्या या सगळ्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर काय करता येईल आपल्याला, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या. तर मला वाटतं नाही आता वाळूचे डेपो आयडेंटिफाय झालेले आहे. आता मला वाटतं एक पुढच्या 10-12 दिवसामध्ये किमान सगळ्या गाईडलाईन्स आमच्या माने जिल्हाधिकारीपर्यंत येतील. मला नाही आता अवैध उत्खनन आळा घालण्याचाच प्रयत्न. आता हे मला वाटतं काही लोक अजूनही ते उद्योग करतायत. जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहे कडक कारवाई करा म्हणून. आणि एकदा हे धोरण आलं की मला वाटतं मी एक दाव्याने सांगतो की साधारण मी 10-15 दिवसामध्ये एकदा ते धोरण प्लेस झालं की राज्यातली सगळी अवैध जी उत्खनन आहे वाळूची तीच थांबणार आहे. कारण 8-9 हजाराची वाळू कोण घेणार आहे, तुम्हाला 600 रुपयात मिळणार असेल. नाही आता जोपर्यंत धोरणाची अंमलबजावणी प्रमेय होत नाही तोपर्यंत आपला मुद्दा बरोबर आहे. म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना आता सूचना दिलेल्या आहेत की हे साठे जप्त करा, त्या माफेवर कारवाई करा, दंडात्मक कारवाई करा. आणि जर अशा पद्धतीने जर त्यांच्याकडून सातत्यानं अशा नियमाचा भंग होत असेल तर मग त्यांना मौकासुद्धा लावायला हरकत नाही अशा सूचना दिलेल्या आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करतोय, आम्ही चर्चा सुरू आहे. विशेष करून नायब तहसीलदारांच्या संबंधी बक्षी समितीच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा मुद्दा आहे. ते मला भेटले सगळी मंडळी. मी मला वाटतं उद्या 1-2 दिवसामध्ये आम्ही परत बैठक बोलावतो आणि ते मार्ग काढू आपण. माझं त्यांनाही आव्हान आहे सगळ्यांना की जसं आता जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकार काही मार्ग काढतोय या पद्धतीने याच्यातून मार्ग निघेल. शेवटी ते आपलेच त्या कर्मचारी आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल दुजाभाव असण्याचं शासनाच्या मनामध्ये असं कारण नाही आहे. मी खात्री करून घेतो मी की आपण जे 50,000 रुपये जे प्रोत्साहन अनुदान दिलं आहे नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं, मी आता उद्या मी माहिती घेतो खात्याकडून त्यांच्या की त्या मार्चपूर्वी ते अनुदान त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची गरज आहे. आपण त्याच्यात पाठपुरावा करू. हां नाही आता पंचनामे झालेत ना, त्या पंचनामे आता झालेत. मी तो आढावा घेतला मी आता त्या संदर्भात आता पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो प्रस्ताव आपण घेऊ. वाळू लिलाव सगळे स्थगित केलेले आहेत. सर्वसामान्य माणसाला साठीच शासन धोरण आणलं ना, ते एक 10-12 दिवस लागतील त्याला. काय ते 10-12 दिवस थांबले पाहिजे त्यांनी. आता मॅडम माझी एवढी विनंती आपल्याला आहे की आता धोरण आता आलं आहे, ते विधानसभेचं अधिवेशन होतं त्यात जाहीर केलं आपण. आता अधिवेशन परवा संपलं आमचं, आता फक्त ते पॉलिसीमध्ये रूपांतर करताना ते 10-12 दिवस लागतील. ते झालं की मला वाटतं या सगळ्या येणाऱ्या म्हणजे एका बाजूला वाळू माफीवर आम्ही त्याचे मुस्काय व्हायला पाहिजे आपलीच मागणी. आता आम्ही तो प्रयत्न करतोय तर तुमचं सहकार्य पाहिजे आम्हाला करण्यामध्ये. आणि हे होईपर्यंत जोपर्यंत हे अवैध उत्खनन चालू आहे, जो काळा बाजार चालला आहे, तो मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की निदान कठोर कारवाई तुम्ही सुरू करा. नाही हे सगळं बंद होऊन जाईल ना. मग आपलं धोरण आता जे जाहीर केलं आहे ते एकदा नियमात त्याची नियमावली तयार झाली की हे मध्य प्रदेश गुजरातमधून येणारी वाळूसुद्धा आहे या पण बंद होऊन जाईल. एक 8-15 दिवस लागतील मॅक्झिमम, नाही जास्त.
नाही सध्या जे आपण मदर डेअरीकडे काम काही सोपवलं होतं आणि काही अमूलकडे काम सोपवलं होतं, मी त्याचा ह्या आठवड्यात आढावा घेतो आहे. कारण आता मेळघाटचं एक उदाहरण समोर आलं आहे की तिथं फ्लश अँड लीन सीझनमध्ये संकलन बंद होतं, कारण कॅटलचं जनावरांचं मायग्रेशन होतं. मग आता तिथं मायग्रेशन होत असेल तर मला वाटतं मोबाईल युनिट्स आपण करायला हरकत नाही संकलन केंद्राचे, म्हणजे त्यामुळे NDDB ला तशा पद्धतीच्या सूचना देऊ. दुग्ध जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांना आपण सांगितलेलं आहे, खरं म्हणजे मध्यंतरीच्या मागच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यामध्ये फार मोठी भूमिका घेतली होती. विदर्भातल्या दूध क्षेत्रामध्ये दुधाचं उत्पादन वाढावं आणि तेच धोरण आता मधल्या काळात काहीतरी अडचणी निर्माण झाल्या पुन्हा एकदा, तर त्यासाठी आम्ही परत आढावा बैठक घेतो आहे की ज्यामुळे या दुग्ध विकास विभागाला सूचना देऊन दुधाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला कशी चालना देता येईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. नाही प्रतापराव अडचणी मला मागे सांगितलं की त्या जिल्हा संघाकडून सुरू करण्याबद्दल काही त्याची थकबाकी होती, तर त्या थकबाकीला आम्ही हप्ते करून द्यायला सांगितलेले आहेत, म्हणजे ताबडतोब ते संकलन मोठ्या प्रमाणात सुरू करता येईल. म्हणजे मग दुधाच्या जे संकलन आज थांबलेलं पूर्णतः त्याला आपल्याला मग नव्याने सुरुवात करता येईल. नाही झालंय लंपीची लस मला वाटतं भारत सरकारच्या मदतीनं आपण पुण्याच्या आपली जी सरकारची जी लस निर्मितीची जी व्यवस्था आहे ती आता आपली पूर्ण केली जाते. मला वाटतं तरी अजून सप्टेंबरपर्यंत आपली लस निर्माण सुरू होईल, ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य एकमेव राज्य आहे की अशी लस निर्मिती करणार आहे आणि आपल्या राज्याची गरज भागवताना संपूर्ण देशाला आपण देऊ शकतो. त्यामुळे खाजगी क्षेत्रामध्ये सेक्टरमधून आता लस घेण्याची आता मला वाटतं सप्टेंबर महिन्यापासून आवश्यकता भासणार नाही. जवळजवळ आपण जवळजवळ 75 कोटी रुपये त्या प्रयोगशाळेकरता भारत सरकारच्या मदतीने खर्च केलेले आहे. नाही तर मी खरं आणि ही चावडीचा काय जिल्ह्याची परिस्थिती नाही अमरावतीत काम सुरू आहे त्याचं, तसं काही अडचण नाही मला वाटत काही. राज्य जागरी आता लगेच माझ्याकडे नाही आहे पण ती देईन मी आपल्याला पाहिजे पाठवून. नाही म्हणून मैंने आदिवासी विभाग के अधिकारी को बोला है अभी मैंने, आपकी बात सही है कि एकाधिकार गवल खरीदी पहले हम करते थे काफ़ी सालों से बंद हो गई है. अभी मुरघास की व्यवस्था कर सकते हैं क्या, क्योंकि तो मैंने आदिवासी डिपार्टमेंट को मैंने कहा है कि उसके माध्यम से कुछ अनुदान दे के हम चारा की उपलब्ध व्यवस्था कर सकते हैं, मुरघास की व्यवस्था कर सकते हैं. तो मैं उन्होंने तो माना है कि हम उसमें काम करेंगे. नहीं कुपोषण मैं तो भारत मंत्री रहा हूँ, मुझे मालूम है कुपोषण की वहाँ कितनी समस्या गंभीर है. कोशिश करते रहते सरकार तो के तौर पर वहाँ काफ़ी सरकार और NGO में भी काफ़ी टोकातानी होती रहती है. आपको सब तो मालूम है क्या स्थिति है. हाँ माननीय उच्च न्यायालय में काफ़ी केसेस चल रहे हैं उसके बारे में, लेकिन सरकार गंभीर है उसके और सरकार के चलते ही अभी कुपोषण काफ़ी कम होने में सरकार को ये मिला है, सक्सेस मिला है. मैं नहीं कहूँगा कि 100% अचीव हुआ है, लेकिन समस्या तो रहती है. जरूर आपका जो सुझाव है उसके ऊपर हम और गंभीरता से नहीं. अभी काफ़ी 2-3 जगह सोलापुर जिले में कुछ ऐसे आंदोलन हुए थे, सांगली जिले में कुछ आंदोलन हुए थे,
लेकिन अभी वो हमने लोगों को समझा, वो गांव के लोगों को समझाए, उन्होंने माना भी है, अभी उन्होंने उनकी मांग छोड़ दी है। मैं मेलघाट का तहसीलदार को मैंने पूछा अभी, तो ऐसा कोई निवेदन गवर्नमेंट के पास आया नहीं था, फिर भी आपने कहा तो मैं जिलाधिकारी नहीं, आपकी जानकारी सही है ये मान के मैं जिलाधिकारी से आवाज मांगूंगा अभी, अगर ये ऐसी बात हो तो तुरंत उसके ऊपर। नहीं, अभी मैं सच कहूँ तो जिसके मेरे डिपार्टमेंट का ये मामला नहीं था, इसलिए मैंने उसका उसके ऊपर मैं उस जानकारी नहीं ली है, फिर भी आप जो कह रहे हो। नहीं, मैं अभी हमारे ड्यूल कमिश्नर नए आए हैं, वो पहले मेलघाट में काम कर चुके हैं, तो मैंने उनको मैं यही कहूँगा कि वो जाके थोड़ा उसका रिव्यू लें, अगर ऐसी कोई बात है गंभीर है तो निश्चित रूप में इंटरवेंशन, जहाँ इंटरवेंशन की ज़रूरत है हम इंटरवेंशन करेंगे। आपको जो आपने जो बात कही है, नहीं वो देंगे और मैं भी खुद वापस आऊँगा देने के लिए, आप फिक्र मत करो। नहीं, मेरे घर में जाऊँगा ना। नहीं नहीं, ऐसे आपको आपको मैं एक बात बता देता हूँ, मैं जब पालक मंत्री था, मैंने यहाँ की शिवाजी मेडिकल कॉलेज जो है विद्याप्रसर का, मैंने उनको काफ़ी कहा था कि अपने बच्चे वहाँ भेजो इंटर्न, जो इंटर्न है मेडिकल के, क्योंकि वहाँ डॉक्टर नहीं जाने जा, वहाँ उस समय डॉक्टर जाते नहीं थे, आपके हमारे बच्चे MBBS के बाद इंटर्नशिप के लिए भेजो, कुछ काम करो वहाँ। तो वो अमरावती जिले का कॉलेज होते हुए नहीं गए, तो मैंने प्रवारा के मेडिकल कॉलेज के लोग भेज के पूरा मैंने खुद सर्वे करवा लिया था, तब मुझे पता चला वहाँ क्या खामियां हैं। तो मैंने कभी बता नहीं था कि सुबह अभी तक, लेकिन पहले बता था उसका पूरा सर्वे मैंने खुद कर लिया था मेरे मेडिकल कॉलेज के लोग। तो मैं समझता हूँ कि यहाँ यहाँ का जो मेडिकल कॉलेज है उसके कोई दायित्व तो बनता है। मैं मेडिकल फैटर्निटी के लोग, अमरावती के मेडिकल एसोसिएशन है, मैं डॉक्टर लोगों से, मैं आपके माध्यम से मैं अपील करूंगा, विनती करूंगा, एसोसिएशन ने कुछ अपना अमरावती जिले के ऊपर कोई अपना दायित्व भी है ना, तो जाके अमरावती हर संडे या सैटरडे संडे कैंप लगवाए, वो एक टीम जाएगी, अगले हफ्ते दूसरी टीम जाएगी, इतनी कलेक्टिव एफर्ट से काम होगा ना ये। मैं समझता हूँ कि हर एक नागरिक जो इस क्षेत्र में काम करता है उसका कर्तव्य है, सरकार तो अपना काम कर रही है, लेकिन जहाँ जहाँ कुछ खामियां आ रही हैं जो आप कह रहे हैं वो खामियां दूर करने की हम कोशिश करेंगे, और हमारे वरिष्ठ अधिकारी विभागीय आयुक्त को हम वहाँ भेजेंगे, आने के बाद निश्चित रूप में आपको बुला के एक प्रेस कॉन्फ्रेंस करके आपको ब्रीफ भी करेंगे, ऐसा भी मैं आपको आश्वासित करना करूँगा। असं कुठलंही निवेदन मान्य जिल्हाधिकारी आले नाही, मागणी आलेली नाही आहे, आलेली नाही, आंदोलन केलं असेल पण अधिकृत मागणी आलेलीच नाही ना। एक मिनट, मैं जिलाधिकारी को कहूंगा कि वो दौरे पे थे उसे। नहीं, उन्होंने एक सवाल किया है कि आरोग्य मंत्री का दौरा के पश्चात सचिव आरोग्य मंत्री आलो होते, त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच
शासनामार्फत झालेले आहे आणि काही जिल्हा स्तरावरचे होते. त्याच्यापैकी एक तर बहुतेक आपण सर्वांना माहितीच आहे, ते आपले जिल्हा मार्फत जे आपण सुरू केलेले आहे ते आहे होम डिलिव्हरी कमी करते, म्हणजे घरामध्ये डिलिव्हरी होते ते त्याचं प्रमाण कमी करते. त्याचं कारण हे आहे का, जेव्हा आपण आढावा घेतो दर तीन महिन्यामध्ये चाइल्ड डेथचा, तेव्हा असं लक्षात आलं की होम डिलिव्हरीमुळे डेथ काही वाढत आहे. तर म्हणून आता जेव्हा जानेवारी 2000 म्हणजे मला एक फिगर्स पाठ आहे, त्याच्या दुसरे फिगर्स आता सांगू शकणार नाही कारण की हेल्थचा विषय आजची बैठक मध्ये नव्हतो. जानेवारी 2022 मध्ये जेव्हा होम डिलिव्हरी 17% होती, तर आता 1 वर्षानंतर ते 6% पर्यंत आलेली आहे ही आरोग्य विभागाची आकडेवारी माझ्या समोर आलेली होती. हे एक झालं की होम डिलिव्हरीज वर फोकस आपण जे केलेले आहे त्याच्यासाठी आपण ANM आशा आणि अंगणवाडी वर्कर्सला 2 दिवसामध्ये तिथे पाठवण्याचं नियोजन केलेलं होतं. आणि दुसरा इश्यू म्हणजे आरोग्य विभागामार्फत वेगवेगळी पाठपुरावा होत आहे शासनामार्फत आणि जिल्हा स्तरामार्फत, त्याच्याबद्दल सीओ सर सांगतो. जे होम डिलिव्हरीज होते ते आम्ही कमी केलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे जे संपर्क तुटलेले गाव आहे ते सगळं आयडेंटिफाय करून तिथे एस्टिमेट तयार करण्यात आलेले आहे की तिथे कसं नेक्स्ट जे पावसाच्या आधी टाकता येईल की नाही. नंबर 3 आहे PHC मध्ये आरओ फिल्टर ते पण पुरवठा करण्यात आलेले आहे मागचे 4. नंबर 4 आहे जे जे आपले डॉक्टर फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत वॉकी टॉकीच्या मार्फत कसं समन्वय साधता येईल आता नेक्स्ट जे आगामी जे पावसाच्या आधी याच्यासाठी पण फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत मीटिंग घेऊन मला वाटतं पुष्कळ चर्चा आपण केली आहे त्याच्यामध्ये. आज ज्या दौऱ्याच्या निमित्तानं विशेष करून आता सगळ्यांना विनंती मला करायची आहे, मला आपली परवानगी पाहिजे आता. हा शंभर टक्के पंचनामे केलेत ना आपण, अवकाळी पावसाचे केले आहेत आपण. आता उलट यापूर्वीच्या काळामध्ये 60 मिलीमीटर पाऊस जर झाला पेक्षा जास्त तरच फक्त अतिवृष्टी धरावी असं होतं. आपण सरकारमध्ये आल्यानंतर सातत्य जर पाऊस राहिला कधी आता कधी 40 मिलीमीटर होईल, दुसऱ्या दिवशी 50 होईल, कधी 30 होईल, पण सातत्य जर पाऊस सतत पाऊस राहिला तर तो सुद्धा अतिवृष्टीमध्ये धरावा आणि तसे पंचनामे करावे असे सुधारित आदेश दिल्यामुळे आता क्षेत्र अधिक व्यापक आपण पंचनामेखाली आणलेलं आहे. हा मोठा बदल केला आपण आपल्या धोरणामध्ये. नाही गेले असतील ते पण तुम्ही नसून तुम्ही समजून गावाला गेले असेल त्यावेळेस ते झाडा तुम्ही आवाज जाणे असं एकच एकच झालं त्यामुळे ते नाही यू कॉल देम कपॉप्टी होणार काय आहे की प्रशासन आणि माध्यमामध्ये संवाद राहिला पाहिजे. एकदा त्यांना एकदा चहा पाण्याला बोलवलं म्हणजे मग त्यांनी संकेत निरसन होऊन जाईल, बिकॉज दे आर द पीपल हू सरकार धोरणाचं प्रतिबिंब ते मानतात. मग बरोबर नाही ती दूर सगळ्यांना या आपल्या आलेल्या तक्रारीच्या बद्दल त्याचं निवारण करायला सांगतो मी त्यांना. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.